नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध बोरगडाचा बौद्ध स्तूप. या स्तूपाचे निर्माण 9व्या शतकात राजा शैलेंद्र यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाले. निर्माण कार्य हे 75 वर्षे चालू होते. या स्तूपाच्या निर्मितीमध्ये भारतीय गुप्तकालीन शिल्पकलेचा आपल्याला परिचय पाहायला मिळतो. आणि यामध्ये 3 स्तरांचे व्यासपीठ, भिंती आणि 500 पेक्षा जास्त बौद्ध मूर्तींचा समावेश होता. 14व्या शतकाच्या मध्यावधीमध्ये जेव्हा मजपतीशाही ही अस्ताला गेली, त्यावेळी इस्लामिक जे परिवर्तन झाले जावा प्रांतामध्ये, तेव्हापासून या स्तूपाकडे थोडे दुर्लक्ष झालं. आणि थोडा स्तूप तोडण्याचाही प्रयत्न झाला होता, पण त्यावेळी काही नैसर्गिक आपदांमुळे तो प्रयत्न रद्द करण्यात आला. त्यानंतर जेव्हा इंडोनेशियामध्ये डच ईस्ट इंडीजचे सरकार जेव्हा आले, तेव्हा काही युरोपियन हौशी जे आर्किओलॉजिस्ट होते त्यांच्याकडून या स्तूपाचे उत्खनन आणि थोडा जतनाचाही प्रयत्न करण्यात आला होता. आणि शेवटचा जो जीर्णोद्धार झाला 1975 साली इंडोनेशियन सरकारने, जेव्हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये याचा जेव्हा समावेश झाला, त्यानंतर मग 1975 साली याचा इंडोनेशियन सरकारने जीर्णोद्धार केला. 1985 बॉम्ब हल्लाही झाला होता, पण याच्यामध्ये काही जीवितहानी नव्हती झाली आणि थोडीशी हानी झाली होती स्तूपाची, पण आज पूर्णपणे स्तूप हा सुरक्षित आहे. आपण जाऊन भेट देऊ शकता.
Celsius, Anda berada di lampu merah yang berarti dalam kondisi rusak. Anda diperbolehkan untuk memasuki area candi. Mohon segera memeriksakan diri di pos pengamanan. Aman, minimal 1 meter dengan pengunjung lainnya. Apabila sedang dalam antrian, patuhi makanan pria dalam area candi. Oh, apa? Apa-apa. Spesial kalau di halaman seperti ini bisa langsung dikirim ke HP, nanti dipilih yang bagus. Jadi turun dan siap. Selamat tinggal, ibu.
Anda berada di area kawasan aman COVID-19. Demikian yang berada di tanda. Kemudian Anda berikut.
apabila suhu tubuh Anda kurang dari 37,3 derajat Celcius, Anda berada di rambut hijau, yang berarti Anda dalam kondisi aman. Mohon tetap menaati protokol kesehatan kamu dan selamat berkunjung di Taman Wisata Candi Borobudur. Anda berada di rambut merah, yang berarti dalam kondisi rentan. Anda tidak diperbolehkan untuk memasuki area candi. Mohon untuk segera memeriksakan diri